दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। इगतपुरी तालुक्यातील घारगाव येथील भोरवाडी या आदिवासी पाड्यांमध्ये अंधश्रद्धेमुळे 8 आदिवासी कुटुंबांवर घरे मोडून स्थलांतर करायची वेळ आली आहे। मागील महिन्यात आजारी असलेल्या लहान बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या बालकाला भूतारपणा करून खाल्ले असा आरोप करून संबंधित कुटुंबाने 8 कुटुंबांची झोप उडवून दिली। रोजच्या भांडणाने वाद चिघळू लागला। घोटी पोलिसांपर्यंत तक्रार गेली। पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचे प्रयत्न केले, मात्र 8 आदिवासी कुटुंबियांचा मागचा ससेमिरा थांबला नाही। भांडणे, वाद, शिवीगाळ या प्रकाराला सर्व जण कंटाळून गेले होते। त्यामुळे या 8ही कुटुंबियांनी आपली घरे मोडून स्थलांतराचा निर्णय घेतला आहे। भोरवाडी आदिवासी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा भाऊ सीद, भाऊ पादीर, सनू पादीर, गंगूबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य दोन अशा 8 कुटुंबाने गाव सोडून स्थलांतर करण्याची तयारी सुरू केली आहे। ग्रामीण भागातील अंधश्रद्धेने 8 कुटुंबियांची वाताहात केल्यामुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त होत आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी।